नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत पाठक आणि आज आपण पाहणार आहोत इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 10वीतील संतवाणी आणि यावर्षी म्हणजेच 10वीच्या अभ्यासक्रमात दोन संतवाणी चा समावेश करण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांनाच चांगल्यापैकी माहित आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। महाराष्ट्रात बरीच संत होऊन गेलेत आणि त्याच संतांमधून वारकरी संप्रदाय हा एक भागवत संप्रदाय उदयास आला किंवा जन्मास आला आणि त्या भागवत संप्रदायाला वारकरी संप्रदायाला जवळपास 700 वर्ष झाले आणि त्या 700 वर्षात या वारकरी संप्रदायाने आपली प्रतिष्ठा आपला मान आपला सन्मान या संतांनी आणि या वारकरी संप्रदायाने आजही टिकवून ठेवलेला आहे। त्यांच्यातली एक शिस्त, त्यांच्यातलं विठ्ठल भक्तीचं प्रेम, त्या सर्व गोष्टी आजही आपल्याला अनुभवायला मिळत आहे। तर त्या सर्व संतांमधूनच जर आपण संत पाहिले तर संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत बहिणाबाई, संत जनार्दन, रामदास स्वामी अशी बरीच संत होऊन गेली आणि त्यांच्यापैकी दोन संतवाण्या किंवा दोन संतांच्या वाण्या किंवा दोन संतांची अभंग आज आपल्याला अभ्यासायला आहे। त्याच्यातला पहिला आहे संत नामदेवांचा आणि त्या संतवाणीचं नाव आहे अंकिलामी दास तुझा। संत नामदेव वारकरी संप्रदायातील थोर संत कवी, अभंग रचना अतिशय उत्कंठक पद्धतीनं त्यांनी सोप्या सरळ आणि सुबोध भाषेमध्ये मांडलेली आहे आणि यासोबतच त्यांनी हिंदीत सुद्धा बरीचशी अभंग किंवा कवने रचलेली आहे। त्यांची जवळजवळ 61 कवन किंवा 61 अभंग आपण शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात आपल्याला बघायला मिळू शकते। म्हणजेच इतकं प्रेम संत नामदेवांचं भागवत संप्रदायावरती होतं की त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भागवत संप्रदाय मोठा केला आणि जी संतवाणी किंवा जो अभंग आज आपल्याकडे आहे की त्याच्यामध्ये अंकिलामी दास तुझा तर परमेश्वराला संतांनी याचना केलेली आहे, विनंती केलेली आहे की तुझं आमच्याकडे लक्ष असू दे। ज्या पद्धतीनं एक आई आपल्या बाळांचं संगोपन करते किंवा आपल्या बाळांची काळजी घेते त्याच पद्धतीनं तू आमची काळजी घेतली पाहिजेस। तेच नेमकं या उदाहरणातल्या किंवा या संतवाणीतल्या दोन ते तीन उदाहरणांमधनं किंवा दोन ते तीन दृष्टांतांमधनं संत नामदेवांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। ठीक आहे, आपण अगोदर संतवाणी बघूया। अग्नी माझी पडे वाळू, धावे माता घनवाळू। अग्नी माझे पडे वाळू, माता धावे घनवाळू। तैसा धावे माझिया काजा, अंकिलामी दास तुझा। सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी। भुकेले वत्सरावे, देनू हंबरत धावे। वनवा लागले से वनी, पाडस चिंतित हरिणी। नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा।
तर आपण एक एक ओळीचा अर्थ या ठिकाणी बघूया. पहिल्या दोन ओळी आहेत, अग्नि माझी पडे वाळू माता धावे कनवाळू. अग्नि, अग्नि म्हणजे आग, पडे म्हणजे पडणे, आणि बाळाचा अर्थ किंवा बाळूचा अर्थ या ठिकाणी घेतलाय की लहान मूल. एक आई आपल्या मुलाची काळजी कशा पद्धतीने घेते, जर ते मूल अग्नीत पडलं किंवा जर ते मूल कुठल्या संकटात असेल तर आई तिथपर्यंत धावून जाते, तिथपर्यंत पळत जाते आणि त्या आपल्या मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न करते किंवा आपल्या मुलाचा बचाव करते. त्याच पद्धतीने पुढच्या दोन वेळींमधलं म्हटलं आहे की तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास होता. तर त्याच पद्धतीने तू आमच्यासाठी धावला पाहिजेस, त्याच पद्धतीने तू आमची काळजी घेतली पाहिजेस आणि हे तुझं काम आहे. आणि अंकिला मी दास तुझा, तर अंकिला म्हणजे मान्य करणं आणि दास म्हणजे सेवक. तर मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे, हे मी मान्य केलं आहे, तर तू सुद्धा त्या आईसारखा आमच्यापर्यंत धावत आला पाहिजेस. एवढंच त्या दोन ओळी म्हणणं म्हणायचं. पुढच्या दोन ओळी आहेत, सवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताची धरणी. ज्या वेळेस त्या पक्ष्यांचं पिलू आकाशात उडण्याचं स्वप्न मनी धरून आकाशात उडायला सुरुवात करतं, त्याच्या पंखांमध्ये बळ नसतं तरी देखील तो त्या गोष्टीचा सराव करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळेस जर ते पिलू आकाशातलं जमिनीवरती पडायला लागलं तर त्याला पकडण्याचं काम किंवा त्याला धरण्याचं काम ती पक्षिणी करते, म्हणजेच ती पक्षिणी त्या पिलाची काळजी घेते. पुढच्या दोन ओळींमध्ये आहे, भुकेले वत्सरावे धेनू हंबरत जावे. कि वासूला भूक लागल्यानंतर ते वासू ज्यावेळेस हंबरत ओरडत त्यावेळेस ती जी गाय आहे, ती जी धेनू आहे, ती देखील आपल्या पिलासाठी किंवा आपल्या वासरासाठी धावत धावत त्याच्यापर्यंत पोचते. त्या पद्धतीनं तुझं आमच्यावरती लक्ष असलं पाहिजे. नंतर त्या पुढच्या दोन ओळी आहेत की वनवा लागलेसी वने पाडस चिंतित हरिणी. की जंगलात अचानक वनवा लागला, जंगलात अचानक आग लागली, वनवा लागणे म्हणजे जंगलात आग लागणे, तर ती जर अचानक आग लागली आणि त्यावेळेस जर त्या हरिणीचं पाडस किंवा हरिणीचं पिलू हे घरी नसेल किंवा तिच्या सोबत नसेल तर त्यावेळेस त्या हरिणी हरिण कुठेतरी चिंतित होते की या वनव्यामध्ये आपलं पिलू तर अटकलं नसेल ना किंवा आपलं पिलू तर सापडलं नसेल ना, हे नेमकं ती हरिण चिंतित करते. त्या पद्धतीची माझी परिस्थिती आहे. आणि शेवटच्या दोन ओळींमधली परिस्थिती सांगितली गेली की नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. तर संत नामदेवांनी म्हटलं की संत नामदेव असं म्हणत आहे की मेघांची विनवती करणारा चातक पक्षी, कारण तो मेघांचं पाणी पिऊन जपतोय, तो ज्या पद्धतीनं विनंती करत आहे, तो ज्या पद्धतीनं त्या मेघांना विनवित आहे, त्याच पद्धतीची परिस्थिती माझी तुझ्याबद्दलची आहे आणि म्हणून मी तुला विनंती करत आहे की हे परमेश्वरा माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी तू सुद्धा धावून